हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मस्तपैकी अशा फ्रेश तुम्हाला हिरव्या मिरच्या दिसत असतील, तर याचं काय करणार आहोत आपण आज? तर याचं करणार आहोत आपण लोणचं। त्यासाठी मी इथे अशा फ्रेश बाजारामधनं मिरच्या आणलेल्या आहेत, अगदी ताज्या मिरच्या आहेत ह्या। तर आपल्याला जेव्हा आपल्याला त्याचा लोणचं करायचं असेल तेव्हा आपल्याला अशा छान फ्रेश हिरव्या आणि ताज्या मिरच्या आपल्याला घेऊन यायच्या आहेत, जेणेकरून आपला जो लोणचा आहे तो वर्षभर व्यवस्थित आणि छान टिकेल। त्यासाठी मी इथे अशा मस्त छान मिरच्या आणलेल्या आहेत, तर त्या स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे। अगदी एक एक मिरची अशी मी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि मी अशा पद्धतीने ही मिरची पुसल्याच्या नंतर कट करून घेत आहे। तर इथे मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। फक्त ह्या मिरचीला अशा प्रकारे आपल्याला एकच कट असा मारून घ्यायचा आहे। एक कटमध्ये आपल्याला ही मिरची चिरून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे बारीक बारीक तुकडेसुद्धा करू शकता, पण मी इथे अशा लांबसर कट करून घेतलेले आहेत। आता आपण इथे मसाला बनवूयात, मिरचीला लागणारा मसाला। तर इथे मी 1 किलो मिरची घेतलेली आहे, त्यासाठी मी इथे 1/2 किलो मोहरी घेतली आहे। ती छान आपल्याला 4 ते 5 मिनिट, तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे, चेंज असा झालेला आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला ही मोहरी 4 ते 5 मिनिट छान अशी तडतडून भाजून घ्यायची आहे आणि ती थंड करून घ्यायची आहे। तर इथे मोहरी अशी थंड झालेली आहे, ताटामध्ये टाकायची, लवकर थंड होते। थंड झाल्याच्यानंतर अशी बारीकसर आपण याच्यामधनं भरड काढून घेणार आहोत। खूप जास्त आपल्याला फाईन अशी पेस्ट करायची नाही आहे, बारीक करायची नाही आहे पावडर, आपल्याला भरड काढून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी मीठ घेतलेलं आहे, 1/2 किलो मोहरीची डाळ, त्याच्यामध्ये 1.5 वाटी मीठ आणि 1 वाटी इथे मी हळद घेतलेली आहे। तर आता हे मिक्स करून घेऊयात। आता बाकीचे मसालेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, त्यासाठी मी इथे 1/2 वाटी घेतलेले आहेत धने, 2 चमचे मी घेतलेले आहेत जिरे आणि 1 चमचा घेतलेला आहे मी इथे मेथी दाणे। तर हे आपल्याला 2 ते 3 मिनिट अगदी लो गॅसवरती याचा फ्लेवर रिलीज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये याची पूड करून घ्यायची आहे। तर इथे पूड करून झालेली आहे। तर आता इथे आपण जे मोहरीचं मिक्स केलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काश्मीरी लाल तिखट 1/2 वाटी, भरड काढून घेतलेली आहे आपण इथे धने जिरे आणि मेथी दाणे याची याच्यामध्ये भरड काढून टाकून घेतलेली आहे। तर आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत। हे मसाले मिक्स झाल्याच्यानंतर आपण ह्या मिरचीमध्ये मसाले भरून घेणार आहोत। तर असे छान पद्धतीने आपण हा मसाला याच्यामध्ये भरून घेणार आहोत। तर ही पारंपरिक रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा। अगदी वर्षभर हा लोणचं व्यवस्थित टिकतो। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या लोणच्यामध्ये लिंबाच्या फोडीसुद्धा टाकू शकता, पण आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि पिवळसर लिंब सध्या बाजारामध्ये मिळत नाहीत, हिरवे लिंब असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये जर टाकायचे असतील तर तुम्ही पिवळे लिंब चिरून त्याच्या बारीक फोडी करून याच्यामध्ये घालू शकता। खूप छान चटपटीत असा लोणचं तयार होतो लिंब टाकल्यामुळे, पण आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि तसे आपल्याला जसे हवे तसे लिंब बाजारामध्ये मिळत नाहीत, पिवळसर लिंब सध्या मिळत नाहीत, त्यामुळे मी याच्यामध्ये टाकणार नाही। अशा पद्धतीने मी हा मसाला भरून आता सर्व मिरच्यांना भरून घेतलेला आहे। तर आता हे आपल्याला मिरच्या छान आपल्या भरून झालेल्या आहेत। तर ह्या मिरच्या आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत। तर काचेची भरणी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याला छान व्यवस्थित पुसून नंतर ती छान कडक उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायची आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये हा आपल्याला मिरचीचा लोणचं भरायचं आहे। तर छान त्याचं झाकण लावून हा रापण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि जेव्हा आपल्याला आपला लोणचं छान तयार होईल, खाण्याजोगा होईल, तेव्हा आपल्याला अगदी कोरड्या चमचा आतमध्ये घालून हा लोणचं काढून घ्यायचं आहे। पाण्याचा अंश याच्यामध्ये अजिबात याच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही। जर पाणी याच्यामध्ये जर लागलं गेलं किंवा पाण्याचा हात आपण याच्यामध्ये घातला
किंवा पाण्याचा चमचा याच्यामध्ये घातला तर हा लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पाण्याचा हात याला अजिबात लागू द्यायचा नाही. आणि जेव्हा आपल्याला मिरची खायची असेल तेव्हा आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये मिरची टाकून खाऊ शकतो. तर इथे आपला मस्त असा छान मसालेदार झणझणीत असा लोणचं तयार झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. आणि पुन्हा भेटूया असंच एका छानशा झणझणीत पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.